नमस्कार मित्रांनो मराठी करंट अफेअर विद बाबराव या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा दोन हजार एकवीसमधील जे महत्त्वाचे चर्चित खेळाडू आहे तर त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार बघा दोन हजार एकवीसमधील जे महत्त्वाचे चर्चित खेळाडू आहे तर त्यांच्याबद्दल आज माहिती पाहणार आहे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते काही काही ठिकाणी प्रश्न विचारले सीला वगैरे त्यानंतर पोलीस भरती तर बघू कोणते कोणते प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये नाव मी असा का कोणत्या देशाची महिला टेनिस खेळाडू आहे पर्याय क्रमांक एक आहे स्पेन दोन आहे जपान तीन आहे बेल्जियम चार आहे स्वित्झरलँड बघा कोण नाओमी ओसाका बघा नावावरून ना जर आपण विचार केला तर ती ना ना म्हणजे जपानचा ना, न तर नाओमी ओसाका ही जपान या देशाची टेनिस खेळाडू मित्रांनो महिलामध्ये बघा आता तिने का ह्या वर्षी जे दोन हजार एकवीसचा जे ऑस्ट्रेलियन ओपन जो कि किताब होतो स्लॅमचा तर त्यामध्ये तिने जेनिफर ब्रँडीला हरवून हे विजेतेपद मिळवलेलं आहे मित्रांनो बघा तिथे हे चौथं ग्रँडस्म हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कृष्णा नागर कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्यायक्रमांक काय कुस्ती दोन आहे बॅ पॅरा बॅडमिंटन तीन आहे जिमनॅस्टिक चार आहे बॉक्सिंग तर कृष्णा नागर हा पॅरा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा टोकियो पॅरा ऑलिम्पिक झालेले त्यामध्ये दोन हजारमध्ये जे कृष्ण नागर त्यांनी स्वर्णपदक जिंकलं होतं कोणत्या खेळात तर पॅरा बॅडमिंटनमध्ये आणि दोन हजार एकवीसमध्ये भारत सरकारने त्यांना मेजर ध्यानचंद हा पुरस्काराने सन्मानित पण केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो बघा परीक्षेला प्रश्न विचारले जातात ते यावर्षी मेजर ध्यानचंद अर्जुन पुरस्कार आणि जे काय आपले द्रोणाचार्य पुरस्कार आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्ही सविस्तर जाऊन तिथं पाहू शकता प्रश्न आलेले बऱ्याच ठिकाणी यावरती पुढचा प्रश्न आहे मनीष नरवाल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो खेळाडू आहे पर्याय क्रमांक एक आहे स्विमिंग दोन आहे शूटिंग तीन आहे कुस्ती चार आहे तिरंदाजी तर योग्य उत्तर आहे शूटिंग या खेळाशी मनीष नरवाल हा संबंधित आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा आता मनीष नरवाल काय तर पिस्टल पॅरा पिस्टल शूटर आहे मित्रांनो तर त्याचा खेळाडू आहे बघा दोन हजार एकवीसमध्ये जे भारत सरकारद्वारे त्यांना मेजर ध्यानचंद दे खेळाने खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार वीसमध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या खेळातलं आहे जर पॅरा शूटर मित्रांनो लक्षात ठेवा कोण मनीष नारवाल पुढचा प्रश्न आहे भाविना पटेल कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक आहे कुस्ती दोन आहे ॲथलेटिक्स तीन आहे टेबल टेनिस चार आहे टेनिस तर भाविना पटेल ही टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा टो दोन हजार एकवीस टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये माइल आयकलमध्ये तिने रजत पदक जिंकलं होतं मित्रांनो हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सुमित अंतिल कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर एका म्हणजे काही निशाने बाहेोन आहे एकवीस ती तीन आहे भालाफेक चार आहे वेटलिफ्टिंग तर सुमित अंतिल हे भालाफेक या प्रकारात पॅराऑलिम्पिक खेळाडू मित्रांनो लक्षात ठेवा हे तर बघा त्या पॅरा टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये तर अडुसष्ट पॉईंट पंचावन मीटर लांब भाला फेकून त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं कोणतं एफ सिक्स्टी फोर स्पर्धेमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा आणि त्यांना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दे? मेजर ध्यानचंद हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मनप्रीत सिंह हो कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे कुस्ती दोन आहे ॲथलेटिक्स तीन आहे हॉकी चार आहे क्रिकेट तर योग्य उत्तर आहे मनप्रीत सिंह हा हॉकी या खेळाशी संबंधित मित्रांनो लक्षात ठेवा बघा दोन हजार एकवीसमध्ये त्यांना मेजर ध्यानचंद हा पुरस्कार पण देण्यात आलेला आहे आणि दोन हजार वीसमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य टीम जे सॉरी कास्य पदक जिंकलं होतं ते हॉकी टीमने तर त्यातील ते खेळाडू मित्रांनो लक्षात ठेवा त्याने कप्तान पण होते ते हे पण लक्षात ठेवा मित्रांनो जर विचारलं जाईल की दोन हजार वीस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आपल्या हॉकी टीमने जिंकलं तर त्याचे कप्तान कोण तो मनपीत मनप्रीत सिंग मित्रांनो लक्षात ठेवा आणि जे आपलं दोन हजार अठरामध्ये आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी झाली होती त्यामध्ये पण जिंकलं होतं हॉकी टीमने त्यावेळेस पण मनप्रीत सिंग हे कर्णधार होते टीमचे त्यावेळेस आणि दोन हजार अठरा मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारताची सर्वात कमी वयाची महिला खेळाडू कोण जिने राष्ट्रमंडल खेळ दोन हजार अठरा मध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते तर पर्याय क्रमांक एक आहे दीपिका कुमारी दोन आहे मीराबाई चानू तीन आहे मनु भाकर चार आहे पात्रा तर योग्य उत्तर आहे मनु भाकर हिने राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार अठरामध्ये भारताला सर्वात कमी व्हायची खेळाडू की तिने स्वर्णपदक जिंकून दिलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा मग आता मनु भाकर जे आहे ती काय कशाशी आहे तर निशाने मित्रांनो शंभर मीटर एअर पिस्टल संबंधित आहे आणि तिला दोन हजार वीसमध्ये अर्जुन पुरस्कार पण मिळालेला आहे आणि राष्ट्रमंडल जे दोन हजार अठरामध्ये झालं त्यामध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं आणि सर्वात कमी व्हायची आहे की जिने राष्ट्रकुल खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेली महिला आहे ती भारताकडून पुढचा प्रश्न आहे नुकतेच यम्मा राधुकानूने कोणत्या ग्रँडस्लम दोन हजार एकवीसच्या माहिती एकलता किताब जिंकलेला आहे मित्रांनो पर्याक्रमक ऑस्ट्रेलियन ओपन दोन आहे विमल्डन ओपन तीन आहे फ्रेंच ओपन चार आहे यू एस ओपन मित्रांनो तर लक्षात ठेवा यम्मा रानुको हे हिने दोन हजार एकवीसचं कोणतं ग्रँडस्लम जिंकलेलं आहे तर यू एस ओपनचं ग्रँडस्लम मित्रांनो लक्षात ठेवा सुरुवातीला होतं ते तर सर्वात शेवटी होतं मित्रांनो वर्षाच्या तर त्याचं तिने ग्रँड जिंकलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोण यम्मा राधुकानू मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो बघा तर वर्षाचे शेवटचे टुर्नामेंट असते याची सुरुवात ए एक अठराशे एक्क्याऐंशीमध्ये झालेली आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पी आर राजेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक आहे पॅरा क्रमांक वेटलिफ्टिंग दोन आहे हॉकी तीन आहे क्रिकेट चार आहे बॉक्सिंग तर योग्य उत्तरे हॉकी या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो पी आर राजेश हा तर बघा आता दोन हजार एकवीसमध्ये त्यांना मेजर ध्यानचंद ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि रवींद्र राजेश हॉकीचे गोलकीपर मित्रांनो बघा पी आर राजेश म्हणजे रवींद्र राजेश यांचं नाव आहे आणि हॉकी टीमची भिंत म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं भारतीय हॉकी टीमची भिंत बघा त्यांना दोन हजार तेरामध्ये अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आहे कुस्ती दोन आहे पॅरा बॅडमिंटन तीन आहे जिमनॅस्टिक चार आहे बॉक्सिंग तर योग्य उत्तर आहे प्रमोद भगत हा पॅरा बॅडमिंटन खेळाडू मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो तर त्यांना दोन हजार एकवीसमध्ये मेजर ध्यानचंद ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि अर्जुन पुरस्कार हा दोन हजार एकोणीसमध्ये देण्यात आलेला आहे आणि बिजू पटनायक खेळ पुरस्कार आहे जो ओडिसा सरकारचा तो पण त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये देण्यात आलेला आहे तर कोणत्या देशाचे कोणत्या राज्याचे खेळाडू आहे हा तर ओडिसा आहे प्रमोद भगत मित्रांनो आणि टोकियो जे पॅराऑलिम्पिक झालं होतं त्यात त्यांनी सुवर्णपदक जिंकलं होतं आणि पहिला भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरला होता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बारबोरा क्रेजिकोवा कोणत्या देशाची महिला टेनिस खेळाडू आहे मित्रांनो बघा बारबोरा क्रेजिकोवा ती पर्याय क्रमांक एक आहे स्पेन दोन आहे पॅरिस तीन आहे बेल्जियम चार आहे स्वित्झर्लंड यो तर योग्य उत्तर आहे पॅरिस या देशाची बारबोरा क्रेजिकोवा ही महिला टेनिस खेळाडू आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा फ्रेंच ओपन महिला एकलता किताब दोन हजार एकवीसचा तिने जिंकलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि पहा तिचा पाच वैयक्तिक किताब लक्षात हे पण ठेवा मित्रांनो बघा फ्रेंच ओपन जे चार झालेले आहे मित्रांनो बघा ते चारी ते वे वे में पन मेल तर त्याचे चारही महिला विजेत्या वेगवेगळ्या मित्रांनो हे पण लक्षात ठेवा आणि आपल्या याच्या जे मेलच्या आहे तर त्या तीन नॉग जे कोचने जिंकलेल्या आहे आणि एक वेगळ्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे तर त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा बघा त्याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यावरती ट्रिक्स पण सांगितलेले तुम्ही जाऊन चेक करू शकता की आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती पुढचा प्रश्न आहे पंकज आडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय काय बुद्धिबळ दोन आहे टेबल टेनिस तीन आहे तिरंजायचे चार आहे स्कूनर व बिलियट्स तर योग्य उत्तरे स्कूनर आणि बिलियड्स या खेळाशी पंकज आडवाणी हा खेळाडू संबंधित आहे मित्रांनो बघा पंकज आडवाणीने अमीर सरखोशला हरवून एशियन स्कूनर स्कूल स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस जिंकलेली आहे तर लगातार दोन वेळा जिंकलेली हे त्याचं दुसरं वर्ष आहे मित्रांनो दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस पुढचा प्रश्न आहे सेख होम मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आहे कुस्ती दोन आहे ॲथलेटिक्स तीन आहे तिरंदाजी चारला आहे वेट लिफ्टिंग तर सौखम मीराबाई चानू ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो तर बघा दोन हजार एकवीसमध्ये जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये एकोणपन्नास किलो वजन वनगांडात तिने रजत पदक जिंकलं होतं भारताचं पहिलं ते रजत पदक होतं वेटलिफ्टिंगमधलं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं आणि भारताने दोन हजार अठरामध्येच त्यांना पद्मश्री व मेजर ध्यानचंद या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ॲशले बार्टी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक काय बुद्धिबळ तीन आहे बॅडमिंटन चार आहे टेनिस सॉरी तीन आहे टेनिस आणि चार आहे नेमबाज तर ॲशले बार्टी ही टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो लक्षात हे पण बघा दोन हजार एकवीसचं जे उंबल्डन ओपन तिने जिंकली आहे आले बार्टीने ही लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया देशाची खेळाडू ही आणि पूर्व क्रिकेटर पण आहे ही लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न आहे आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक आहे बुद्धिबळ दोन आहे बॅडमिंटन तीन आहे निशानेबाजी चार आहे गोल्फ तर आदिती अशोक ही गोल्फ या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो बघा आदिती अशोक भारतीय प्रोफेशनल गोल ग्लोफर गोल्फर आहे मित्रांनो युरोपियन टूर जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे ती गोल्फर त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले मित्रांनो दोन हजार वीसमध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो पर्या एका मग काय कुस्ती दोन आहे जिमनॅस्टिक तीन आहे हॉकी चार आहे नेमत तर रवी कुमार दह्या हा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे दोन हजार एकवीसमध्ये मेजर ध्यानचंद हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि दोन टोकियो पॅरा सॉरी उल... टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिलं पदक रजत पदक भारताला मिळवून दिलं होतं त्यांनी हे पण लक्षात ठेवा तुम्ही तर कोण रविकुमार कुमार कोणता खेळ कुस्ती आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये देण्यात आलेला आहे दोन हजार वीसमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं रजत पदक भारताचं खातं त्यांनी स्ोललो होतं पुढचा प्रश्न नवाक जोकोविच कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे पर्याय क्रमांक एक आहे स्पेन दोन आहे अमेरिका तीन आहे जपान चार आहे सर्बिया तर नवाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा टेनिस खेळाडू मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही बघा फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार एकवीसचा पुरुष वर्गाचा किताब जिंकणारा खेळाडू मित्रांनो आतापर्यंत त्यांनी वीस ग्रँडस्लम टुर्नामेंट जिंकलेला आहे मित्रांनो कोणी नवाक जोकोविसनी पुढचा प्रश्न आहे भवानी देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे नेमबाजी दोन आहे बॅडमिंटन तीन आहे हॉकी चार आहे तिरंदाजी तर योग्य उत्तर आहे भवानी देवी ही तिरंदाजी किंवा तलवारबाजी सॉरी चार क्रमांक मित्रांनो तलवारबाजी आपण तिरंदाजी बोललो मित्रांनो तर भवानी देवी ही तलवारबाजी एका संबंधित मित्रांनो बघा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करणारी पहिली भारतीय महिला तलवारबाज आहे आणि चेन्नईची आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा हो तुम्ही पुढचा प्रश्न आहे लुईस हॅमिल्टन कोणत्या देशाचा प्रसिद्ध वन खेळाडू आहे मित्रांनो कोण लुईस हॅमिल्टन बघा याच्यावरती प्रश्न येतात असा ते फॉर्म्युला वन रेसर आहे तर पर्याय क्रमांक एक आहे अमेरिका दोन आहे इंग्लंड तीन आहे स्पेन चार आहे तर इंग्लंड या देशाचा लुईस हॅमिल्टन हा वन खेळाडू आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा आता लुईस हॅमिल्टनने मर्सडीज ग्रेट ब्रिटन दोन हजार एकवीस हे पण प्रिक्स जिंकलेली आहे मित्रांनो फॉर्म्युलाला रेस स्पर्धेतील सर्वात युवा विश्व चॅम्पियन खेळाडू मित्रांनो सर्वात युवा कोण लुईस हॅमिल्टन बघा लुईस हॅमिल्टनने सात वेळा वन वर्ल्ड चॅम्पियनशिपचा ता किताब जिंकलेला आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अवनी लखेरा कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक एकामेखे एक आहे स्विमिंग दोन आहे शूटिंग तीन आहे तिरंदाजी चार आहे कुस्ती तर अवनी लखेरा ही शूटिंग या खेळाशी संबंधित मित्रांनो बघा मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये देण्यात आलेला आहे तिला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकलेली आहे एकाच महिलेने प्रथम कामगिरी केलेली आहे त्यानंतर दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग ए, ए एस एच वनमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि पन्नास मीटर फ्री पोझिशन एस एचमध्ये पण कास्य पदक जिंकलेले मित्रांनो आणि आत्ता सध्या त्यांना यावर्षी टो ऑल टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम डेबूमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना ऑलिम्पिक समितीकडून पुरस्कार पण देण्यात आलेला आहे मित्रांनो तो कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही बघा आणि पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकता पा पाच राष्ट्रीय प्रतियोगितामध्ये सुवर्णपदक जिंकणारी महिला ही लक्षात कोण आवनी लक्ष मित्रांनो बघा मित्रांनो आजच्या या काही महत्त्वाचे कर आ, हे होते चर्चित खेळाडू होते की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढे पण तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो